मुख्य समाचार मराठी आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांच्या प्राथमिक विभागाचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील अशी सूचना यात केली आहे ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही त्या प्रकरणी शिक्षण अधिकारी किंवा प्राथमिक शिक्षक निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दिले आहे नाशिक इथं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसंच सायबर सुरक्षित राज्य तयार करण्यासाठी आठशे सदुसष्ट कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या स्पर्धेत राज्यभरातून साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात किमान समान कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं काल आपले मुद्दे जाहीर केले ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं बियाणे खतं कीटकनाशकं पाणी आणि वीज तसंच डिझेल यांची दरवाढ नियंत्रणात आणावी एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी या प्रमुख मुद्द्यांचा त्यात समावेश आहा राज्यात कृषी विभागानं कोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अठ्ठेचाळीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये वितरित करण्याला मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला यासंबंधी दोन हजार चारशे त्रेपन्न दावे निकाली काढण्यात आले आहे राज्यात सात एप्रिल दोन हजार बावीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत सत्याहत्तर दाव्यांसाठी एक कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा विमा वितरित करण्यात येणार आहे यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी चार वाघांनी दर्शन दिलं सध्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे आणि अशातच हमखास व्याघ्र दर्शन होत आहे इथल्या एका वाघीण आपल्या तीन बछड्यांचा स्वच्छंद विहार करताना जंगलात आढळली असून यामुळे सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार